क्रिप्टो करन्सीमधून रातोरात श्रीमंत झालेल्यांच्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आणि वाचल्या असतील. मात्र दुसरीकडे याच क्रिप्टो करन्सीमुळे रातोरात आपली संपूर्ण संपत्ती गमावलेल्यांची देखील अनेक उदाहरणं सध्या समोर येत आहेत. याचं आत्ताच एक ताजं उदाहरण म्हणजे अमेरिकेतील सॅम बॅकमन फ्राईड. गेल्या काही दिवसांपूर्वीच क्रिप्टो एक्सचेंज FTX CEO असलेले सॅम बॅकमन फ्राईड यांची संपत्ती केवळ एका दिवसात $16 बिलियन वरून थेट $1 बिलियन वर आली आहे. FTX ही जगातील दुसरी सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी कंपनी दिवाळखोरीत निघाली. या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या 10 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना सध्या पैसे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. FTX या कंपनीची दिवाळखोरी ही क्रिप्टो करन्सी जगतासाठी एक लेहमन ब्रदर्स मुवमेंट प्रमाणे मानली जात असल्याचं आर्थिक जगतात बोललं जात आहे. आता तुम्ही म्हणाल, क्रिप्टो करन्सीच्या दिवाळखोरीत निघालेल्या या कंपनीशी आणि या घटनेशी आमचा संबंध काय? पण तसं नाहीये. भारतातील देखील अनेक कंपन्यांना किंवा अनेक व्यक्तींना याचा फटका बसलाय. यामध्ये पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले हेमंत परुळेकर यांना तब्बल 37 लाख रुपये या दिवाळखोरीत गमवावे लागलेत. गेल्या काही वर्षांमध्ये भारतासह जगभरात सर्वसामान्यांपासून ते थेट बड्या उद्योगपतीपर्यंत क्रिप्टो करन्सीबद्दल प्रचंड चर्चा आहे. मात्र विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांना यामध्ये कितपत सुरक्षितता आहे याबद्दल जाणून घेण्यामध्ये रस असतो. चला तर जाणून घेऊया क्रिप्टो करन्सी नेमका काय प्रकार आहे. क्रिप्टो करन्सी ही ई कॅश किंवा डिजिटल करन्सी आहे. ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानाद्वारे याचा वापर केला जातो. क्रिप्टो करन्सीच्या डिजिटल स्वरूपामुळे तुम्हाला रुपया किंवा डॉलरच्या स्वरूपात, त्याचबरोबर नोटेच्या स्वरूपात देखील क्रिप्टो करन्सी उपलब्ध होत नाही. ज्याप्रमाणे आपलं बँक खातं आपण इंटरनेट बँकिंगच्या द्वारे हँडल करतो, त्याचप्रमाणे इंटरनेटद्वारे तुम्ही आभासी वॉलेटमध्ये तुमची क्रिप्टो करन्सी ठेवू शकता आणि तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटरवरून तुमचं आभासी क्रिप्टो करन्सी वॉलेट हँडल देखील करू शकता. आता पाहूया क्रिप्टो करन्सी वापरण्यासाठी भारतामध्ये काय काय अडचणी आहेत. सध्या भारतासह जगातील अनेक देशांमध्ये क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता दिलेली नाही, कारण ही करन्सी आभासी असून यामधील कोणकोणते बदल होणार आहेत यावर देखील कसलीही खात्री नाही. त्यामुळे अद्याप देखील भारतामध्ये क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. मात्र नुकतंच गेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिप्टोमधील नफा आणि तोट्यावरती कर देखील लागू केलाय. भारतामध्ये देखील अनेक ऑनलाईन एक्सचेंज कार्यरत आहेत, त्यामुळे तुम्ही क्रिप्टो करन्सीमध्ये व्यापार आणि गुंतवणूक करू शकता. मात्र क्रिप्टो करन्सीला अद्याप देखील भारतात कायदेशीर मान्यता नसल्याने हे कितपत सुरक्षित आहे हे देखील पाहणं तितकं महत्वाचं ठरतं. त्यामुळे क्रिप्टो करन्सीकडे गुंतवणुकीचा एक नाविन्यपूर्ण पर्याय म्हणून पाहिलं जात असलं तरी देखील जगभरात आणि भारतात देखील घडत असलेल्या नुकसानीच्या क्रिप्टो करन्सीच्या बाबतीतील घटना पाहता आगामी काळात देखील क्रिप्टो करन्सी एक गुंतवणुकीतील बुडबुडाच ठरतो की काय हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर मंडळी, तुम्ही देखील क्रिप्टो करन्सीमध्ये कधी गुंतवणूक केली आहे का? तुमचा त्याबद्दलचा अनुभव कसा आहे कमेंटद्वारे नक्कीच शेअर करा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.